नमस्कार, मी डॉक्टर योगेश शेटे. या ठिकाणी आता पारावरच्या शेतीविषयी गप्पा. जी संकल्पना आहे ती नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा जिल्हा सांगली यांनी खूप अतिशय सुंदर इथं त्यांचं या ठिकाणी प्रेझेंटेशन केलेलं आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट मला जी जाणवली की आपल्या ज्या साधू संतांनी जे काही आपलं म्हणणं मांडलेलं आहे ते खूप वेगळ्या पद्धतीनं आज 21व्या शतकामध्ये शेतकरी किंवा समाज कशा प्रकारे पुढे गेला पाहिजे याविषयी त्यांच्या काही ज्या चारोळ्या आहेत किंवा संतांच्या वेगवेगळ्या अभंग असतील किंवा अगदी वंदे मातरम आहे जे आज शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. खूप मला अतिशय वेगळा स्टॉल, मी जवळजवळ प्रत्येक एक्झिबिशनला जातो परंतु ही संकल्पना मला पहिल्यांदा दिसली. त्याच्यामध्ये श्री बर्वे सर असतील किंवा डॉक्टर हापसे सर असतील, हे सगळी जी शास्त्रज्ञ मंडळी आहेत ती इथं स्वतः अवेलेबल आहे. बऱ्याचदा काय होतं की कंपन्यांच्या माध्यमातून लोक फक्त सेल्स पर्सनना पाठवतात, परंतु एक वेगळा युनिकनेस त्यांच्याकडे मला जाणवला की त्यांची जी एक्सपर्टाइज आहे किंवा एक्सपर्ट टीम आहे ती सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. तर आपण सर्वांनी या नेचर केअर फर्टिलायझरच्या स्टॉलला भेट द्या आणि त्यांच्याकडनं अधिकाधिक आजच्या काळामध्ये आपण शेती कशी पिकवू शकतो. कारण एक त्यांनी खूप सुंदर लिहिलं आहे की पडीक मन नसेल तर पडीक भूमी राहणार नाही. कारण आज जर शेती वाचवायची असेल तर फक्त बी बियाणं किंवा फर्टिलायझर याच्यावरती किंवा नवीन टेक्नॉलॉजी इतक्यावर अवलंबून न राहता आपल्या मनाची सुपीकता पहिल्यांदा वाढवावी लागेल. हा त्यांचा मेसेज अतिशय मला योग्य वाटला. तर आपण सर्वांनी खूप या ठिकाणी भेट द्यावी आणि त्यांचं मनोबल वाढवावं. धन्यवाद.